नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आळेफाटा येथे शिवछत्रपती हायस्कूल आळेफाटा या शाळेच्या बसचा अपघात आज सकाळी 7 सुमारास झाला होता। ही बस अकलापूर तालुका संगमनेर येथून विद्यार्थी घेऊन येत होती। या बसमध्ये जवळपास 31 विद्यार्थी होते। यापैकी 10 विद्यार्थी जखमी झाले असून 7 विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर 3 विद्यार्थ्यांवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपला आवाजचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बडे यांनी याबाबत जाणून घेतलेली माहिती पाहूयात सविस्तर। सकाळी शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा या बसचा पुणा नाशिक हायवेलगत अपघात होऊन काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत। या विद्यार्थ्यांना या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। कांत साबळे राहणार अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर राहणार मुंजवाडी। सकाळी 7 वाजता ऍक्शन झाला, त्यावेळेस मागून कंटेनरने धक्का दिला, गाडी पलट झाली, पण तरी सुद्धा काही मुलांना एवढं काही झालं नाही, आणि काही काही झालं नाही। ठीक आहे। आज सकाळी छत्रपती विद्यालय आळेफाटा या शाळेच्या बसचा अपघात झाला। या अपघाताविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। गट शिक्षण अधिकारी भुसबळ साहेब आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याकडून या अपघाताची माहिती जाणून घेऊया। सर, साधारणपणे किती वाजता झाला अपघात? सकाळी साधारणतः 7:15 दरम्यान हा अपघात झालेला आहे। ही बस शाळेची होती की खाजगी होती? छत्रपती शिक्षण संस्थेचं माध्यमिक विद्यालय जे आहे, तिथे करारनामा दिलेली ती बस होती। 33 सीटर बस होती। त्यांना पाठीमागून कंटेनरनं दरवरती तो अपघात झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये 33 मुलं जिल्हापासून शाळेची पण होती, त्याच्यामध्ये बाकीची माध्यमिक शाळेची होती। ॲक्च्युली अकलेश्वरमधले ते मुलं येतात, आणि त्या ठिकाणी अकलापूर आणि तिथून येत येतात ते असा अपघात झाल्यामुळं तिथे 15-20 मुलं ॲडमिट केलेली होती। त्यातले 6 मुलं थोडं आम्हाला गंभीर वाटत होतं, पण त्याच्यानंतर 1 सोडून दिला आणि 5 राहिले। 5 पैकी पण आता आम्ही पुन्हा आता संध्याकाळी इथे आलेलो आहे, आणि त्या ठिकाणी 2 पुन्हा घरी सोडून दिलेले आहेत। आता 3 राहिले, तर त्यांना थोडंसं मुखामार लागलेलं आहे, पहिले चक्र थोडीशी येत आहे। त्याच्यामध्ये अंडर सुपरविजन ठेवलेले आहे, तो फारसा सिरियस नाही, व्यवस्थित आहे, सगळे आउट ऑफ डेंजर आहेत, काय प्रॉब्लेम। सकाळी जो अपघात जेव्हा घडला आणि मला संदेश मिळाल्यानंतर मी सकाळी साधारणतः 35 मिनिटांमध्ये आळेफाट्याला इथे आलो। ते पाहिल्यानंतर मी आमचे गटविकास अधिकारी आदरणीय गाडवे साहेबांना फोन केला, त्याच्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला, डॉक्टरांशी बोललो, इथे वस्तुस्थिती जाणून घेतली, आणि मग आमचे आरोग्य पथक पण इथं बोलून घेतले। आमचे डॉक्टर आले होते, सगळं आवश्यक उपचाराचा साठा वगैरे काही आहे तो पण इथे पुरवलेला आहे, आणि आता काय सद्यस्थितीमध्ये नॉर्मल आहे परिस्थिती, म्हणजे आटोक्यात असल्यामुळं वरिष्ठ कार्यालयात रिपोर्ट केलेला आहे। घरी गेल्यानंतर पुन्हा काय झालं आता तिकडे त्या डॉक्टर एवढं नाही ना, त्यामुळे त्यांना ठेवलं, म्हटलं जाऊ नका तुम्ही। आज सकाळी 7 सुमारास शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा या शाळेच्या बसचा अपघात झालेला आहे, आणि या बसमध्ये विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांचे 6 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडून आपण माहिती जाणून घेऊया। साहेब, सकाळी जो गुन्हा हे झालं अपघात, त्याच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे का? हो, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बसचा ड्रायव्हर भाडेकर म्हणून आहे, त्यांनी फिर्याद दिलेली आहे, त्यावरून गुन्हा 279/337 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। जो MH 55 हा हरियाणा पासिंगचा जो ट्रक आहे, हा वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेळात येऊन धडक दिल्यामुळे 6 विद्यार्थी जखमी झालेले आहेत, त्यांना दवाउपचार केलेला आहे आणि ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केलेला आहे। ड्रायव्हर फरारी आहे, ड्रायव्हरला अटक करून पुढील कारवाई करीत आहोत। ही बस कुणाची होती? ही बस शाळेची बस आहे,
छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची बस आहे. त्या बसची परवाना वगैरे आहे सगळं? ते आता बघायचं काम सुरू आहे. पहिल्यांदा प्राथमिक उपचार होणे गरजेचं होतं. आता ड्रायव्हर आणि नंतर सगळे कागदपत्र व्हेरीफाय केली जातील आणि त्याप्रमाणे संबंधित कारवाई होईल. आज सकाळी जो अपघात घडला या अपघातातील विद्यार्थ्यांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत कुणालाही झाली नाही असं प्रशिक्षणाधिकारी भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रामदास सांगळेसह पोपटपडे आपला आवाज आळीपाटा.